श्रीराम समर्थ नामस्मरणाने काय काय घडून येते त्याचे वर्णन आपण दासबोधामधून पाहूयात. नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी आदी संकल्पाची म्हणजे ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्मशक्ती. म्हणून नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारी साखळी बनते. या दृष्टीने दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यक्तात जाण्यासाठी नामासारखी सहज व स्वतःच्या मालकीची दुसरी साधना नाही. जीवाच्या संकल्पामध्ये ज्ञानाचा विषय होणारी वस्तू आणि त्या वस्तूचे ज्ञान वेगळेपणाने राहतात. पण आदी संकल्पामध्ये वस्तू व तिचे ज्ञान एकरूपाने वावरतात, एकरूपपणाने वावरतात. म्हणून नाम आणि नामी यात अभेद असतो. नामस्मरण म्हणजे काय? आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे याला नामस्मरण असे म्हणतात. प्रपंचामध्ये वावरत असताना भगवंताचा सारखा विसर पडतो. तो न पडू देण्यास नामासारखा अन्य उपाय नाही. म्हणून श्री समर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात. नामस्मरणाने समाधान पावावे, भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपत जावे. नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे. दिवसातून मिळेल तेव्हा नामस्मरण करावे. रोज नियमाने प्रातःकाळी, दुपारी आणि सायंकाळी नामस्मरण करावे. शिवाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्व काळी नामस्मरण करावे. मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम सोडू नये. सुख असो वा दुःखाचा प्रसंग असो, अस्वस्थता असो वा चिंता लागलेली असो, किंवा मन आनंदात असो, मनाची अवस्था कशीही असली तरी नामस्मरणा वाचून कधीही राहू नये. प्रपंचामधील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत राहावे. काळ आनंदाचा असो वा कठीण काळ असो, मोठा पर्वकाळ असो की योग्य काळ असो, विश्रांतीचा काळ असो की झोपेचा काळ असो, आपण नामस्मरण करावे. एखादा कठीण प्रश्न निर्माण झालेला असो, काही अडचण असो व एखादे संकट आलेले असो, प्रपंचातील अनेक खटपटी चाललेले असो किंवा मनाला कशाची तरी चुटपुट लागलेली असो, आपण नामस्मरण करावे. दैनंदिन जीवनात नामाचा सहज विसर पडतो, तो पडू देऊ नये. चालताना, बोलताना, आपला धंदा व्यवसाय करताना, खाताना, जेवताना, सुखाने स्वस्थ असताना, अनेक प्रकारचे देहाचे सुख भोग भोगताना आपण नामस्मरण विसरू नये. जीवनात कधी यश तर कधी अपयश, कधी सुस्थिती तर कधी दुःस्थिती असे वर खाली व्हायचेच. पण या सर्व बदलांमध्ये आपले नामस्मरण स्थिर ठेवावे. काळगतीने कधी श्रीमंती येईल तर कधी गरिबी येईल. पण बाहेरच्या परिस्थितीत बदल झाला तरी आतील नामस्मरणाच्या स्थितीत बदल होऊ देऊ नये. ती स्थिती सगळ्याच्या वर कायम ठेवावी. मोठे वैभव लाभले, सामर्थ्य वाट्यास आले, सत्ता मिळाली, अनेक वस्तू चालून घरी आल्या आणि अशा रीतीने फार मोठे ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण मात्र सोडू नये. समजा जीवनामध्ये आधी अगदी वाईट स्थिती होती व त्यानंतर सुस्थिती आली, अथवा आधी सुस्थिती होती व त्यानंतर वाईट स्थिती आली, त्यापैकी वाटेल तो प्रसंग असे नाका, आपण आपले नाम मात्र सोडू नये. नामस्मरणाने काय काय घडून येते त्याचे वर्णन ऐकावे. नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात, विघ्ने निवारण होतात. नामस्मरणाने माणूस थोर पदवीला चढतो. मनापासून व श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूतपिशाच्यांची पीडा नाश पावते. अनेक प्रकारच्या कपटांपासून रक्षण होते. ब्रह्मराक्षसांचा त्रास नाहीसा होतो. मुंजाची पीडा टळते व मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेड बरे होते. अशी अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात. नामाने विषाची बाधा टळते. नामाने चेटूक, जादूटोणा वगैरेचा परिणाम नाहीसा होतो. नामस्मरणाने अंतकाळी जीवाला उत्तम गती मिळते. माणसाने आयुष्यभर नामस्मरण करावे. बाळपणी व तरुणपणी, म्हातारपणी व संकटाचे प्रसंगी सदा सर्व काळ व अंतकाळीसुद्धा नामस्मरण करीत असावे. यानंतर नामस्मरणाचे श्रेष्ठ पदवीला पोचलेल्यांचे दाखले देतात. श्री समर्थांचे मत असे की नामस्मरणाची थोरवी खरोखर
भगवान श्री शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो. काशीत देह ठेवणाऱ्या माणसाला श्री शंकर रामनाम कानात सांगतात व तो मुक्त होतो. म्हणून रामनामामुळेच वाराणसीला मुक्ती देणारे क्षेत्र म्हणतात. वाल्मिकीने रामराम म्हणण्याऐवजी मरामरा असे उफराटे नाम घेतले, पण त्याचा पाहता पाहता उद्धार झाला. इतकेच नव्हे तर श्री रामाचे भविष्यकाली होणारे चरित्र त्यांनी शतकोटी श्लोक रचून आधीच सांगून ठेवले. भगवंताच्या नामाने प्रल्हाद तरला, अनेक प्रकारच्या संकटामधून वाचला. नारायणाच्या नामाने अजामळ पवित्र होऊन गेला. फार काय सांगावे, नामाने पाषाणसुद्धा तरले. नामस्मरणाने अगणित भक्तांचा उद्धार झाला आहे. मोठे मोठे महापापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले. भगवंताची अनेक नामे आहेत, त्यामधील कोणत्याही नामाने माणूस साधू बनून जाईल. नुसत्या नामाने भगवंत कृपा करतो. परमेश्वराची नामे अनंत आहेत. नित्य नियमाने त्याचे स्मरण केले तर माणूस तरुण जातो. नामस्मरण करणाऱ्याला यमयातना होत नाहीत. ज्यावेळी भक्ताला भगवंताचा स्पर्श होतो, त्यावेळी त्याच्या अनंत शक्तींपैकी एक किंवा अनेक शक्तींची प्रचिती येते. या प्रचितीवरून भगवंताची अनेक नामे तयार होतात. त्यापैकी कोणत्याही नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोचू शकतो. भगवंताच्या हजारो नामांमधील एक नाम पसंत करावे. मनापासून त्याचा जप करावा. आपले सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस मोठा पुण्यात्मा बनून जातो. माणसाने इतर काहीच न करावे, वाणीने फक्त रामनामाचा जप करावा. तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. भगवंताचे अखंड अनुसंधान टिकवण्याची युक्ती साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे. इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे खरे साधायचे ते साधले असे समजावे. अखंड नामस्मरण चालणे फार मोठी गोष्ट आहे. जो मनुष्य निरंतर म्हणजे अखंड नामस्मरण करतो त्याचे शरीर पुण्यमय असते हे समजून राहावे. नाम अंतःकरणात स्थिर होऊन त्याचा ओघ अखंडपणे चालण्यास विलक्षण पुण्यबळ लागते. ज्याच्यापाशी असे चालणारे नाम आहे त्याचा जीव पुण्यमय असतोच, पण त्याचे शरीर देखील मोठे पुण्यमय असते. महापापांचे मोठे डोंगर देखील रामनामाच्या जपाने नष्ट होतात. अत्यंत पापी माणसाचे अंतःकरण निर्मल होऊन जाते. नामाची थोरवी किती सांगावी. नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही. नामस्मरणाने फार फार माणसांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौली शंकर देखील नामस्मरणाने हलाहलाच्या तापापासून बचावले. नाम कोणीही घ्यावे व तरुण जावे. चारही वर्णातील माणसांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान थोर हा भेद नाही. अडाणी व मूर्ख माणसेसुद्धा नामाच्या आधाराने सुखाने संसारातून पार पडतात. संसाराच्या सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी विचलित न होता समाधानात राहतात. यासाठी निरंतर नामस्मरण करावे. म्हणून अखंड नामस्मरण करावे. भगवंताचे रूप मनात आठवण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने भक्तीचा तिसरा प्रकार मी स्वभावानुसार सांगितला. समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्या सर्वांचा नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.